नमस्कार मैत्रिणीनो, आज मी तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी दाखवणार आहे तांदळाची उकड। ते उकड तयार झाल्यानंतर त्याचे दोन भाग केलेत मी। थोड्या भागाची मी उकड तशीच ठेवली आणि दुसऱ्या थोड्याशा भागाचे मी राईस बॉल बनवलेत। त्याला थोडासा वेगळा लुक दिलेला आहे, तो तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माझी छोटीशी रेसिपी शेअर करा। आता आपण रेसिपीकडे जाऊया। हा तांदळाचा रवा आहे, म्हणजे तांदूळ पिठी, थोडंसं मोठा आहे, जाडसर। तो एक वाटी घेतलेला आहे, याच्यात मी ताक घालते एक वाटी, पण अजून थोडंसं ताक लागेल आपल्याला। अजून अर्धी वाटी घालून घेऊयात आपण ताक, आणि हे मस्त मिक्स करून घेऊया। झालेलं आहे हे। आता आपण गॅसकडे जाऊयात। गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू करून मी त्याच्यात तेल घालणार आहे। 2 टीस्पून तेल घातलेलं आहे। थोडंसं तेल गरम झालं आहे की आपण त्याच्यात 1 चमचा जिरे घालूयात। थोडेसे जिरे फ्राय झाले की आपल्याला त्याच्यात हिंग घालायची आहे 1 चिमूट। थोडीशी कढीपत्त्याची पाने, चिरलेली आलं आणि लसूण, 5-6 लसूण पाकळ्या होत्या, 2 हिरव्या मिरच्या, हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं आपण फ्राय करून घेऊयात। हे छान फ्राय झालं की आपल्याला याच्यात अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। त्याला उकळी येऊ द्यायची आहे, मस्तपैकी उकळी आली पाहिजे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, मस्तपैकी हलवून घ्यायचं। आता हे तयार केलेलं पीठ जे होतं आपण, ते घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं घालायचं, रवा थोडासा हा जाडसरच होता तांदळाचा, बघितला असेल तुम्ही। आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे, ढवळत ढवळत शिजवायचं आहे, मस्तपैकी आता घट्ट होईल ही उकड। कोकणात नाश्त्याला असं हा पदार्थ बनवतात। मध्यम गॅसवर मी ही उकड शिजवून घेणार आहे, अगदी मस्त झालेली आहे उकड। आता आपण ही 2-3 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे, अगदी मुरट ठेवलेली आहे, मस्त शिजलेली आहे उकड। कोकणात हा नाश्त्याचा पदार्थ आहे, कोकणी लोकांना हा पदार्थ आवडतो आणि ते आवडीने खातात। छान झालेली आहे उकड, थोडीशी उकड मी तशीच ठेवणार आहे बाजूला। ही आपली तयार आहे नाश्त्याची कोकणी उकड, मस्त झालेली आहे, वास खूप छान येतो आहे। आता ही उकड आपल्याला गार करून घ्यायची आहे, थोडीशी गार झालेली आहे। मी हाताला तेल लावून घेते। आता याचे मी बॉल बनवणार आहे छोटे छोटे, अगदी एक वेगळा पदार्थ मी तुम्हाला करून दाखवते आहे। मी बॉल तयार करून घेते आहे, झालेले आहेत माझे बॉल। आता गॅसवर मी परत पॅन ठेवलेला आहे, 1/2 चमचा फक्त तेल घातलेलं आहे मी। तेल थोडंसं गरम झालं की केचप घालायचं आहे आपल्याला, टोमॅटो केचप 1 चमचा, आणि त्याच्यानंतर मी सोया सॉस 1/2 चमचा घालते आहे। त्यानंतर मिक्स हर्ब 1/2 चमचा घालणार आहे, हे मिक्स हर्ब आहे 1/2 चमचा, आणि चिली फ्लेक्स थोडेसे घालते मी। आता हे छान आपण थोडंसं हलवून घ्यायचं, गॅस एकदम मंद आहे। त्याच्यात आता मी बॉल घालते, एक थोडासा वेगळा लुक दिलेला आहे मी। ज्यांना उकड आवडणार नाही त्यांच्यासाठी हे राईस बॉल आहेत, मस्त झालेले आहेत बॉल। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। रेसिपी तर पाहिली, पण तुम्ही मालिनी कुकिंगला अजून जर सबस्क्राईब केलेले नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा,